नमस्कार मंडळी, तर आज आमची दिवसाची सुरुवात झाली सकाळी 3 वाजेला. तर याकरता कारण आईंना निघायचं होतं पंढरपूरसाठी आणि आईंना 5 वाजेला बस होती. खरं तर आईंनी कॅन्सल केलेला प्लॅन 4-5 दिवसाअगोदर, पण ऐन वेळेला फोन आला की सीट आहेत अवेलेबल. आणि मग संध्याकाळी आमच्या शेजारच्या मावशी आणि समोरच्या मावशी असे आणि आई अशा तिघीजणी मिळून रेडी झाल्यात जाण्यासाठी. तर त्यासाठी त्या निघणार होत्यात. खरं तर व्हिडिओ थोडासा जुना आहे, आई जाऊन रिटर्नही आलेले आहेत, तर पोस्ट करायचं राहून गेलेला. तर म्हटलं ठीक आहे, आज पोस्ट करूयात म्हणून. तर आईंनी त्या दिवसाचा जेवणाचं सर्व नेलेलं, तर त्यासाठी इलक्याची भाजी, पोळी आणि संध्याकाळसाठी गोड दशमी बनवून नेलेल्यात. तर 5 वाजेला निघायचं होतं, त्यामुळे आम्ही दोघीजणी 3 वाजेलाच उठलो आणि आईंचा टिफिन वगैरे सर्व पॅक केला. आणि खरं तर आईंची तब्येत आदल्या दिवशी थोडी खराब होती, त्यामुळे आई हो नाही करत होत्यात. पण त्यांच्या ज्या नवीन फ्रेंड्स आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की चला होऊन जाईल, देवाचं नाव घ्या आणि आपण जाऊ, काही होणार नाही. तर त्यामुळे मग आईंनी फायनली डिसिजन घेतला की ठीक आहे जाऊ म्हणून. आणि आई गेल्या आणि अगदी सुखरूपपणे त्यांचं दर्शन झालं आणि सर्व त्यांची टूर पार पडली. आणि दुसऱ्या दिवशी ते सुखरूपपणे घरी आलेत, काही त्रास त्यांना झाला नाही. तर असंच असतं खरं तर, कधीपासून आईचं महिना झाले चालू होतं की कोणी जर जात असेल तर मी जाईल, कोणी जात असेल तर मी जाईल. आणि ऐन वेळेला चान्स मिळाला, त्यावेळेला तब्येत खराब झाली, त्यामुळे त्यांनी न जाण्याचा पण डिसिजन घेतला. पण देवाची कृपा की सर्व जुळून आलं आणि फायनली इथे त्यांची बस आली आणि मग ते निघालेत. त्यानंतर माऊचं सर्व आवरलं आणि माऊ तिचा शेक वगैरे पिला आणि त्यानंतर निघाली. तर आज जेवणासाठी मग आम्हीच होतो, पप्पा, मी आणि तीर्थाचे पप्पा. तर आमच्यासाठी बनवला डाळ भात वगैरे, गंगाफळची भाजी. आणि त्यानंतर मग मी शेजारच्या ताईंकडून हे रोप घेतलं आणि ते लावत होते. तर याला आम्ही तरी जलपरी म्हणतो, मलाही खरं तर याचं खरं नाव माहीत नाही आहे, पण आईंच्या तोंडून जलपरी ऐकलेलं आहे त्यामुळे मी पण जलपरीच म्हणते. फॅक्टरीत आम्ही लावलेलं, पण ज्या वेळेला सामान आणताना कुंड्या नाही आणल्या तर त्यावेळेला त्यातलं पाणी आटून गेलं असेल कदाचित, तर त्यामुळे ते रोप जळून गेलं होतं. या ताईंकडनंच तेव्हाही नेलेलं होतं. तर मग आता मी टप आणलं बाजारातून आणि मग त्यात लावलं, कारण ते पाण्यातच वाढतं. खाली थोडीशी माती टाकली आणि मग पाणी खूप सारं टाकलं आणि त्यानंतर ही रोपं लावलीत. आणि आता ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवते आहे तर त्यावेळेला अर्धा टप भरलेला आहे. मी लावताना बघा थोडंच फुलं लावलेलीत, पण नंतर तो पूर्ण टप भरून जातो. तर असं हे झाड आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तर तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात, जर तुम्ही माळलेलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात म्हणून. आणि आज अजून एक विशेष गोष्ट घडली, तर ती म्हणजे आज नव्या घरी आल्यानंतर मला पहिल्यांदा एक केकची ऑर्डर पण मिळाली. तर मी थोडं एरियामध्ये सांगितलेलं की मला केक वगैरे बनवताच येतात आणि काही माझे जुने केकचे फोटोज वगैरे होते तर तेही मी पोस्ट केले होते. तर त्यामुळे मग मला एक केकची ऑर्डर मिळाली. तर त्यांना चॉकलेट केक हवा होता ब्लॅक फॉरेस्टचा, तर मग मी तो बनवून दिला. तर कसं मी त्याचं डेकोरेशन केलं होतं, कसं मी बनवला होता, तर ते तर तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओत बघायला मिळेल. शॉर्ट व्हिडिओ मी त्याचा वेगळा बनवेल, तर तोही तुम्ही नक्की बघा. आणि फक्त व्हिडिओ बघत नका जाऊ, तर त्याला कमेंट आणि लाईक पण करत जरा, जेणेकरून मोटिवेशन मिळतं. त्यानंतर आम्ही गेलो कॅन्टीनला, त्याचाही एक स्पेशल व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. आणि त्यानंतर संध्याकाळी फायनली आमच्याकडे बसलं इन्व्हर्टर. खरं तर खूप गरज होती, पावसाळा चालू झालेला होता पण गरमी खूप होत होती आणि लाईटचाही खूप प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे फायनली बसवून घेतलं. तर असा आमचा आजचा दिवस गेला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.